त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कंटेंट आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुरावे म्हणजे ज्या बावीस IAS आणि इतर अधिकाऱ्यांची नावं घेतली त्या अधिकाऱ्यांचे काही अधिकारी आधी जनरलमधून परीक्षेला गेले. UOPT ला पत्र लिहिलेलं आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. सिंग नावाचा माणूस आहे, त्याचा त्याने पायाचे दुखापत दाखवली होती, लोकोमेटिव्ह डिसेबिलिटी, पण तो तर नंतर एका नटीबरोबर नाचताना दिसतो. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण भरतभरामध्ये चर्चेलं गेलं, अनेक माध्यमावर त्याची चर्चा झाली आणि UPSC सारखा देशातील सगळ्यात मोठा आयोग आणि सगळ्यात मोठे आयोग ज्या सर्वात मोठे जे अधिकारी ज्या आयोगामधून येतात त्याच आयोगाच्या कामावर पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पूजा खेडकर नंतर आता जो पूजा खेडकरचा जो काही कागदपत्रात असेल किंवा ज्यांच्यावर जे काही आरोप केली गेली सुरुवातीला ते RTI कार्यकर्ते विजय कुमार सर होते आणि तेच विजय कुमार सर आता नवीन माहिती समोर घेऊन आलेले आहेत की 22 UPSC मधून पास गेले अधिकारी ते कामावर आहेत सध्या, ते बोगस प्रमाणपत्र घेऊन कार्यरत आहे आणि त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे यासाठी त्यांनी आज UPSC ला पत्र लिहिलेलं आहे. यावर काय होणार आहे, त्यांच्या मनात काय आहे, काय केलं पाहिजे, सगळ्यावर आपण बोलणार आहे. तर स्वागत आहे तुमचं. या खेडकरच्या नंतर तुम्ही 22 अधिकारी असे बोगस प्रमाणपत्र घेऊन काम करत असं तुम्ही पत्र लिहिलं आहे बरं, त्या पत्रामध्ये काय सुरुवात काय झालं की IAS किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ही देशातली अत्यंत प्रतिष्ठेची प्रशासकीय सेवा मानली जाते, म्हणजे भारतातल्या प्रशासकीय सेवेचा कणा त्याला म्हटलं जातं. अशा सेवेमध्ये येण्यासाठी लोकांना प्रचंड मेहनत करावी लागते, वर्षानुवर्ष बसल्यानंतर सुद्धा तिथे सिलेक्शन होत नाही. त्यामुळे काही लोकांनी त्याच्यामध्ये बनावट सर्टिफिकेट देऊन, कारण आपल्याकडे आरक्षण आहे, काही लोकांना म्हणजे अपंग असेल किंवा जातीत असेल त्या प्रकारचं आरक्षण असते किंवा आर्थिक आरक्षण, तर त्याचा गैरफायदा घेऊन जे पात्र नाहीत अशा लोकांनी त्याच्यामध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि अशा अनेक पूजा खेडकरनंतर अशा अनेक लोकांच्या फाईल्स बाजारामध्ये फिरत आहेत. परंतु ही जी फाईल आली या फाईलमध्ये बऱ्यापैकी कंटेंट आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुरावे म्हणजे ज्या 22 IAS आणि इतर अधिकाऱ्यांची नावं घेतली त्या अधिकाऱ्यांचे काही अधिकारी आधी जनरलमधून परीक्षेला गेले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच आर्थिक मागासवर्गीय झाले, तेच त्यानंतर दुसऱ्या जातीमध्ये गेले, हे असं जे आहे हे त्या आयोगाला आणि एकूण UPSC परीक्षेला आणि IAS सेवेला बाधा आणणार आहे, ते फसवणूक करणार आहे. या सगळ्याची माझी खात्री पटल्यानंतर मी UPSC आणि DOPT ला पत्र लिहिलेलं आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. तुमच्या म्हणण्यानुसार आता 22 अधिकारी हे अशा प्रकारे आता मार्गाने नोकरी मिळून नोकरी करतात, त्यामधील IAS किती आहेत, IPS किती आहेत, IFS किती आहेत, कुठल्या सेवेत सध्या रुजू आहेत त्यांचं जरा. काही 8-10 जण IAS मध्ये, 2-3 IPS आहेत, बाकी IRS आहेत, आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात त्या सेवेमध्ये अनेक. पूजा केडकरचं म्हणजे दिव्यांग सर्टिफिकेट असेल किंवा दुसरे काही सर्टिफिकेट असेल हा एक वेगळा मुद्दा होता, यांचे कुठले असे प्रमाणपत्र आहेत, म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे की उत्पन्नाचं आहे, 40 जणांचा डिसेबिलिटीज आहे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये एक अभिषेक सिंग नावाचा माणूस आहे, त्याचा त्याने पायाचे दुखापत दाखवली होती, लोकोमेटिव्ह डिसेबिलिटी, पण तो तर नंतर एका नटीबरोबर नाचताना दिसतो. अशाच आणखी काही अधिकारी आहेत, त्यांचं अपंगत्व दाखवलंय पण ते ट्रेक करतायत, मॅराथॉन लढतायत, सायकल चालवतात, असेही अधिकारी याच्यामध्ये. म्हणजे कुठलं सर्टिफिकेट बोगस वापरलं नाही असा एकही प्रकार नाही, म्हणजे आर्थिक मागास असो, अपंगत्वाचा असो, जातीचा असो किंवा आणखी कुठलंही असो, ती सर्टिफिकेट बोगस वापरून ते सेवेत गेलेले आणि या ही बाब या UPSC च्या एकूण जी प्रतिष्ठा आहे त्याला तडा घालवणारी. विजय कुमार थेट IAS IPS आणि या लोकांवर आरोप करतात, त्यांचं एकंदरीत करिअरच दावायला लागल्यासारखं असं होतं. तुम्ही आरोप कुठल्या आधारावर करता, कुठली माहिती तुम्ही घेतलेली आहे? ती जी UPSC ची फाईल आहे जी मी म्हटलेली आहे त्याच्यामध्ये आरोप काय आहे आणि त्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ कुठलं प्रमाणपत्र आहे किंवा कुठलं डॉक्युमेंट आहे याची रितसर यादी दिली नाही, म्हणजे त्या यादीवर क्लिक केलं की मागच्या वर्षी तो कशातून उभा राहिला, परीक्षेला गेला होता आणि आता कशात आणि कशातून सिलेक्ट झाला त्याची माहिती त्या क्लिकवर दिसते. पुराव्यासह 41 पर्याय डॉक्युमेंट आहे आणि मी माझ्या पद्धतीने व्हेरीफाय करून घेतलेलं. आता UPSC आणि DOPT ची जबाबदारी आहे. आता काही जणांवर तर गुजरातमध्ये कारवाई सुद्धा चालू आहे, त्यांची नावं याच्यामध्ये, म्हणजे खोटी सर्टिफिकेट देऊन ज्यांनी गुजरात
केडरला जे गेले त्यांची सात आठ जणांची चौकशी चालूच आहे. मग हे आता 22 जणांचं नाव घेतलं, हे सगळे महाराष्ट्रात कार्यरत आहे की देशभरात? हे देशभरामध्ये कार्यरत. महाराष्ट्रात किती त्यापैकी? महाराष्ट्रातले, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रातले तिघ आणखी नाही. महाराष्ट्रातले तिघ आहेत जे दुसऱ्या खेडर मध्ये काम करतात. महाराष्ट्रात कार्यरत असलेला कोणी आहे का? नाही, याच्यात आता या यादीमध्ये कोणी नाही. पूजा केडकर वगैरे असतात, दुसरं कोणी याच्या यादीमध्ये सापडले नाही. कारण हे जे सिलेक्शन होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात मिळणाऱ्याचं प्रमाण खूप कमी असतं. कारण शक्यतो अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत आणि रँकिंग जर अत्यंत हाय असेल तरच त्याला त्याचं होम स्टेट दिलं जातं. परंतु इथं मात्र आता पूजा खेडकर सारखीलाही दिलं गेलं हा भाग वेगळा, परंतु नियम एवढे कडक आहेत की होम स्टेट किंवा होम टाऊन हे सहजासहजी आयएएस मध्ये मिळत. युपीएससी मधून अधिकारी म्हणजे देशातली जी काही यंत्रणा आहे या लोक या मंडळींच्या हातात असते आणि त्याची रिपोर्टमेंट ही युपीएससीच्या मार्फत केली जाते. हे प्रमाणपत्रांची बनावट गिरी असेल किंवा हे मिळवणं असेल, इतकी तुतपुंजी व्यवस्था झालेली आहे का की कुणीही जातो आणि असं डुप्लिकेट प्रमाणपत्र घेतो आणि युपीएससीलाही गाफील ठेवतो, हे का होतं आणि कशामुळे होते? याचं कारण असेल एखाद्या गोष्टीवर विश्वास बसला. युपीएससीच्या एकूण संस्थेवर प्रचंड विश्वास लोकांचा होता, त्यामुळे युपीएससी कडून काही चुकीचं होईल असं कोणालाही पटत नव्हतं. परंतु काही नेतृदृष्ट असे निघाले की ज्यांनी युपीएससीची सुद्धा फसवणूक केली. अर्थात युपीएससी मधूनही काही लोक ज्याला सामील असणारे उघड आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला जरी तडा गेला असता तरी तो थांबवण्याचा आणि पुन्हा प्रतिष्ठा मिळवण्याची जबाबदारी ही युपीएससी. युपीएससी मधील त्यामधील जी काही यंत्रणा असेल त्यामधील लोक सुद्धा यामध्ये असतील आणि निश्चितपर्यंत धागे दूर गेले असं तुम्हाला म्हणायचं? त्याशिवाय होणार नाही, कारण इतकं स्क्रुटिनी होत असते की याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड असत. ज्या अर्थी हे सगळेजण बाहेर पडले त्याच्यातून, त्याच्या अर्थ तिथे कुठेतरी लुपोल आहे आणि त्या लुपोलचा फायदा घेतला, म्हणजे कोणतरी आत्मही सामील असतं, त्याशिवाय होणं शक्य. अनेकांना असा प्रश्न पडतो की राजकीय मंडळी हेरमीकडे काहीतरी करू शकतात वशिलाबाजी वगैरे, पण युपीएससी सारखा एक प्रतिष्ठित सर्वात मोठा आयोग आहे त्याच्यामध्ये पण हस्तक्षेप करता येऊ शकतो पण करतात तर कशा पद्धतीने करतात ते जरा समजून सांगा. आता कशा पद्धतीने करतात हे झालं पूजा केडकर मध्ये हे सिद्ध झालं की युपीएससी मध्ये नाव बदलून किंवा वेगळी सर्टिफिकेट देऊन तिनं अनेक अटेम्प्ट घेतले, अपंग नसताना अपंग दाखवलं, तिला नंतर ते सर्टिफिकेट मिळाली सुद्धा. हे आपल्या अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याशिवाय असणं शक्य नाही, त्यामुळे कुणीतरी सामील आहे. त्यामुळेच या अधिकाऱ्यांचं आणि एकाच गुन्हा झालं की बाकीच्यांनी त्याच पद्धतीने पुढे जायला सुरुवात केली. आणि नॉर्मली आयएएस वर आक्षेप घेणं हे खूप आपल्या देशामध्ये अवघड काम आहे, परंतु तिथेही हे घडलंय त्याच्यामुळे आता त्यांच्यावरही आपल्याला आता आक्षेप घ्यावे लागतात. तुम्ही आता पत्र लिहिलंय, आता आयोगाकडून तुम्हाला काय उत्तर येतं ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र जर उत्तर नाही आलं तर तुमची दिशा घ्यायचं काय करणार, पुढची काय माहिती मिळवणार? पुढची दिशा तर आपण पाठपुरावा तर करणारच आहोत. काही जणांना त्यांना सस्पेंड किंवा टर्मिनेट करावी लागेल, पण नाही झालं तर ऑलरेडी युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी याचिका तयार केलेली आहे. त्या याचिकेच्या दरम्यान मी जाईन किंवा त्या युपीएससीचे विद्यार्थी जाईन, परंतु ती याचिका सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद सर. त्यांनी की पूजा खेडकर प्रकरणामध्ये त्यांनी आधीच सांगितलं होतं की असं असं प्रकरण आहे, तशाच प्रकारचा तपास केल्यानंतर त्या गोष्टी बाहेर आल्या होत्या. आता 22 अधिकाऱ्यांचं त्यांनी नाव घेतलंय विविध केडर मध्ये, म्हणजे राज्याच्या देशाच्या विविध राज्यामध्ये ते काम करतायत. आता त्यांच्यावर काय कारवाई होती युपीएससी कडून हे पाहणं महत्वाचं. विष्णू सानप, लेट्स अप मराठी.